डॉक्टर 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 ऑक्सिजन संपले, बॉडीला पंपिंग करा, वॉर्डबॉय कुठे आहे? अरे त्या बॉडीला बघा डॉक्टर, पेशंट मेडिसिनला रिस्पॉन्स देत नाहीये. प्रयत्न करा, अरे प्रयत्न करा वॉर्डबॉय, ती बॉडी पीएम साठी हलवा. नागरिकांनी घराबाहेर पडू नका, गल्लीत एकमेकांच्या संपर्कात येऊ नका, स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. डॉक्टर अहो माझ्या आईला श्वास घेता येत नाहीये, तिला बघा ना, तिला बघा ना डॉक्टर. हो डॉक्टर अहो तिला बघा ना. अरे बेड आहे का शिल्लक वॉर्डन? अहो डॉक्टर साहेब वरांड्यातही जागा नाही ना. ओ माय गॉड आय एम सॉरी. प्रचंड पेशंट वाढलेत. अहो तुम्हाला सर्व अधिकार देतो, तुम्ही तुमच्या पातळीवर निर्णय घ्या, लोकांना वाचवा. तुम्ही खरे योद्धा आहात, घाबरू नका, निर्णय घ्या. आणि हो, यश आले तर तुमचे आणि अपयश आले तर माझे. आपण सर्व मिळून या संकटातून बाहेर पडूया. साहेब साहेब मुंबई धारावी मध्ये हा रोग जरा नियंत्रणात आलाय, याचं श्रेय तुम्हाला आहे आणि खरे योद्धे तुम्ही आहात. खूप पुण्य मिळेल तुमच्या प्रशासकीय लोकांना. आऊ साहेब, देशाचं नेतृत्व टाळ्या थाळ्या आणि दिवे लावत होत, पण तुम्ही जो टास्क फोर्स तयार करून आमच्या कामाला चालना देत राहिले म्हणून हा कोरोना सारखा रोग आटोक्यात आलाय. आणि साहेब तुमच्या नियोजनाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. संजय संजय बोला ना साहेब. अरे ते बाजिंदे साहेबांचा फोन लागत नाहीये. मीही फोन लावतोय पण लागत नाहीये. अरे ऐकलं का, बातम्या ऐकल्या का? अरे शिवसेनेचे 40 फुटले 40. अरे पाहिले आम्ही पण बातम्या. अरे ते बीडी आणि टीबीआयच्या भीतीने फुटून गेले. अरे नाही रे भाऊ, 50 खोकाना परिणाम शाहू, 50 खोकाना यारा. पाहिलं बांधवांनो, एक पक्ष सोडून बाकीच्या पक्षांना टार्गेट केले जात आहे आणि हेच लोक खाजपा पक्षाच्या संपर्कात आले तर पवित्र होऊन जातात. त्यांना ना बीडीची भीती ना टीबीआयची भीती. अरे एकदम मोके, इथं काय टेन्शन नाही, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल, एकदम मोके. साहेब साहेब 40 फुटले हो आणि आता आपल्या जीवावर उठले. अरे ह्या लोकांना कळत कसं नाही, जनतेनं आपल्यावर खूप मोठा विश्वास ठेवलाय, आपल्या खांद्यावर भगवा दिलाय आणि त्या विश्वासाला तडा गेला, त्यांना काय उत्तर देणार? ते बरोबर आहे साहेब, पण आता आपल्या फोनला ते उत्तर देत नाहीत, त्याचं काय करावं? संजय एक सांगू का, मला प्रशासनाचा फारसा अनुभव नसतानाही आपल्या सहकारी मावळ्यांना विचारून त्यांच्याशी सल्लामसलत करून या गोर गरीब जनतेचं कल्याण व्हावं यासाठी मी ही धुरा सांभाळली. तडजोड करतानाही ठणकावून सांगितलं, हिंदवी विचाराने जर माझ्या सोबत येत असाल तर मी तुमच्या सोबत आहे. महागाई बेरोजगारी शहरापासून गाव पाड्यांपर्यंत सामान्य माणसांचे प्रश्न जर हिंदवी विचाराने सुटत असतील तर मी तुमच्या सोबत आहे. मी माझे विचार कुणावर लादले नाहीत, परंतु छत्रपतींच्या महाराष्ट्राशी पित्याच्या वचनाशी मी बांधील राहील. हे मान्य असेल तर मी तुमच्या सोबत आहे, असे ताठ मानेने बोललो. कुणासाठी कुणामुळे कुणाच्या भरोशावर? अरे मला पुढे करून माझ्या पाठीत खंजीर मारताना पाहणारी ही जनता तुम्हाला सोडणार आहे का? जय महाराष्ट्र. त्या गद्दारांच्या त्या गद्दारांच्या टिंब टिंब बजत मोजून 50 हाना हाना रे मोजून.
घेऊन पन्नास हाणा। ज्या ताटात जेवले हे अरे त्यातच केली घाण, अन दूध पिऊणी दंश केला जवळच्याच मेल्यान। अरे लांडी ग्यानी लपून घेतला जरी भगव्याला चावा, हे पुन्हा नव्याने ललकारतो हसेनेचा छावा। खाली घालून मान माफ नाही होणार या पाखंड्यांचा गुन्हा। हरिया गद्दारांच्या टिंब टिंबवर मोजून पन्नास हाणा हाणा रे, मोजून पन्नास।